नमस्कार, मी राजेंद्र तिडके, झुंजार नेता लाईव्ह चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस। आमदार किरण सरनाईक यांच्या भावाच्या गाडीला अपघात, चार जण जागीच ठार। अकोला जिल्ह्यातील पातूरलगत कारला धडकली कार। राजकारणात केव्हा काय होईल हे सांगता येत नाही। आजचा मित्र उद्या शत्रू, तर आजचा शत्रू उद्या मित्र होऊ शकतो, भुजबळांचे सूचक विधान। अनर्थ टळला, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना घेण्यास आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, अंधारेंसह पायलट सुखरूप, महाड येथील घटना। सुषमा अंधारेच नाही तर जयंत पाटील देखील बचावले, त्यांना मुंबईला सोडूनच हेलिकॉप्टर महाडला पोहोचले होते, तत्पूर्वीच अपघात। माझ्या वडिलांची हत्या राजकीय द्वेषापोटी, पवनराजे हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टाकडे द्यावे, ओमराजे निंबाळकर यांची मागणी। डीप फेक व्हिडिओ शेअर करणाऱ्यांची खैर नाही, राज्य सरकारने पोलिसांना दिले कडक कारवाई करण्याचे निर्देश। पंतप्रधान मोदींचे संतुलन बिघडले, शरद पवार यांचा टोला, निवडणुकीत बीजेपीला 240 पेक्षा जास्त जागा मिळणार नसल्याचा ठाम दावा। भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण हनी बाबू यांनी एससीतील जामीन याचिका घेतली मागे, मुंबई हायकोर्टात जाणार। आणि राहुल गांधींनी रायबरेलीतून दाखल केला उमेदवारी अर्ज, प्रियंका म्हणाल्या आम्हाला सेवेचे राजकारण परत हवे। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने होणाऱ्या रॅली सभा व दिनांक 13 मे 2024 रोजी लोकसभेचे मतदान, दिनांक 14 मे 2024 रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी होणार असून, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी बीडच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्याकडून मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत। दिनांक 3 मे 2024 रोजीचे रात्रीचे 1 वाजेपासून ते 15 मे 2024 रात्री 24 वाजेपर्यंत बीड जिल्ह्यात या कालावधीत महाराष्ट्र पोलीस कायदा 37(1)(3) अन्वये काढण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक आदेशामध्ये मोर्चे, निदर्शने, आंदोलने, धरणे आंदोलने यासारख्या आंदोलनामध्ये 5 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास परवानगीशिवाय एकत्र येण्यास निर्बंध राहील। जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता कलम 37(1)(3) अन्वये मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत। बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे आज दिनांक 3 मे शुक्रवार रोजी मध्यरात्री सय्यद अयुब सय्यद अली यांच्या घराच्या पाठीमागील भिंतीलगत पत्र्याच्या शेडमध्ये बांधलेल्या म्हशीच्या हंबरण्याने त्यांना जाग आली असता त्यांनी घराच्या बाहेर येऊन पाहणी केली असता मोठा जाळ दिसला। त्यांची कडब्याची गंज पेटलेल्या अवस्थेत होती। पत्नी व मुलांनी पाणी टाकून आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु आग विझली नाही। आगीत जवळपास 1000 कडबा जळून खाक झाला। त्या शेजारी असणाऱ्या बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या लाकडी फळ्यांनी देखील पेट घेतला। एकंदरीत 30,000 जवळपास नुकसान झाले आहे। जवळपास विजेची तार नसल्याने सय्यद अयुब यांनी गंज कोणीतरी पेटवून दिल्याचा संशय व्यक्त केला आहे। संबंधित घटनेची डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी तहसीलदार सुहास हजारे व निकणूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांना कल्पना दिली। त्यानंतर मंडळ अधिकारी अशोक डरपे, तलाठी गणपत पोद्दार यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थळ पंचनामा करून तहसील कार्यालयास अहवाल दिला। निकणूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब रोकडे व लिंबागणेश पोलीस चौकीचे जमादार बाबासाहेब डोंगरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। मी समाजामध्ये भिंती बांधण्यासाठी नाही तर त्या पाडण्यासाठी राजकारणात आले आहे। मुस्लिमांच्या केसालाही धक्का लागणार नाही ही माझी गॅरंटी आहे। त्यामुळे अशा बुद्धिभेदाला तुम्ही बळी पडू नका, असे महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे। दरम्यान पंकजा मुंडे पुढे बोलताना म्हणाल्या की विरोधक उगीच बुद्धिभेद करतील, खतरा आहे म्हणतील, मात्र गेल्या 10 वर्षात किसी को छुआ किसी को कुछ हुआ नाही ना, कुणी म्हणतील हा कायदा तो कायदा, कुठलाच कायदा होणार नाही, इथल्या प्रत्येक मुस्लिमांचा या देशावर अधिकार आहे, असेही पंकजा मुंडे यांनी यावेळी म्हटले आहे। गुरुवार दिनांक 2 मे रोजी पंकजा मुंडे या बीड जिल्ह्यातील आसरडो येथील जाहीर सभेत बोलत होत्या। तुमच्यावर आलेले प्रत्येक संकट परतवून लावण्यासाठी मी ढाल बनून उभी आहे,
तुम्ही देखील माझ्या ढालीला मजबूत करा, तरच भविष्यात आपल्याला राजकारण करणे शक्य होईल. आज आपल्यासमोर विकासाचे ताट वाढून ठेवले, ते असे उधळून लावू नका, असेही त्या यावेळी म्हणाल्या. आष्टी तालुक्यातील महेश कडा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, माजी आमदार भीमराव धोंडे यांचे लहान बंधू लोणी सय्यद मीर आणि हरिनारायण आष्टा जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य, शेतकरी शिक्षण संस्था कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन आणि शेतकरी शिक्षण संस्थेचे संचालक बापूराव आनंदराव धोंडे वय 55 वर्ष यांचे गुरुवारी पहाटे हृदयविकाराने निधन झाले. एक शांत, संयमी आणि प्रचंड बंधुप्रेम जपणारा स्वच्छ मनाचा माणूस म्हणून बापूराव धोंडे यांची जिल्हाभर ओळख होती. त्यांच्या पश्चात माजी आमदार भीमराव धोंडे, कडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नामदेव धोंडे, राजेंद्र धोंडे आणि ज्ञानदेव धोंडे हे 4 भाऊ, 5 बहिणी, 1 मुलगा, 1 मुलगी, पत्नी असा मोठा परिवार आहे. त्यांचे जन्मगाव रुई नालकोल येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत त्यांचा अंत्यविधी करण्यात आला. यावेळी राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. झुंजार नेता लाईव्हसाठी उत्तम बोडखे, आष्टी. आणि आता बातमी हृदय पिळवटून टाकणारी. एका 26 वर्षीय आईने घरापासून जवळच असलेल्या एका विहिरीत उडी घेऊन आपल्या 2 चिमुकल्यांसह आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना बुधवारी दुपारच्या दरम्यान घडली. भाग्यश्री दिलीप दहिफळे, येश दिलीप दहिफळे वय 2.5 वर्ष आणि दिदी दिलीप दहिफळे वय फक्त 2 महिने अशी मैतांची नावे आहेत. आष्टी तालुक्यातील बावी येथील भाग्यश्री हिचा काही वर्षांपूर्वी महिंदा येथील दिलीप दहिफळे याच्याशी विवाह झाला होता. त्यांना 1 मुलगा व 1 मुलगी आहे. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्या का व कोणत्या कारणाने केली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. घटनास्थळी आष्टीचे पोलीस उपअधीक्षक अभिजित धाराशिवकर यांच्यासह अमळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भार्गव सपकाळ, पोलीस उपनिरीक्षक पटेल, पोलीस हवालदार सलेम चाऊस, पोलीस नाईक योगेश भैरवाळ यांनी भेट दिली. झुंजार नेता लाईव्हसाठी उत्तम बोडखे, आष्टी. केवळ 10 दिवसांवर आलेली लोकसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रिया शांततेत व निर्भयपणे पार पाडण्यासाठी, मतदारांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी आज दिनांक 3 मे शुक्रवार रोजी सायंकाळी 5 वाजता बीड तालुक्यातील अतिसंवेदनशील मतदान केंद्र म्हणून गणल्या गेलेल्या लिंबागणेश गावात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेकनूर पोलिसांकडून गावातील मारुती मंदिर, बाजारतळ, वाणी चौक, ढवळे चौक आदी मुख्य चौकांचं बसस्थानक या ठिकाणी रूटमार्च काढण्यात आला. नेकनूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी चंद्रकांत गोसावी यांच्या मार्गदर्शनात हा रूटमार्च व पथसंचलन करण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब रोकडे, पोलीस उपनिरीक्षक नितीन गुट्टुवार, पोलीस उपनिरीक्षक अजय पानपाटील, जमादार ढाकणे राख, लिंबागणेश पोलीस चौकीचे जमादार संतोष राऊत, बाबासाहेब डोंगरे, नवनाथ मुंडे यांच्यासह 16 पोलीस अंमलदार या समवेत CRPFचे 3 अधिकारी, SRPFचे अधिकारी व 30 कर्मचारी, नेकनूर पोलीस ठाणे येथील 3 अधिकारी व 16 अंमलदार रूटमार्चमध्ये सहभागी झाले होते. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा झुंजार नेता लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.